सर्वांना विनंती आहे, बऱ्याच समाजामध्ये घडामोडी घडतात, अन्याय अत्याचार आणि विशेष काही मागण्या असतात, त्या मागण्याचा कानूस आपण बाकीचे लोक काय करतात त्यांना सुविधा मिळतात गाड्याला जातात. पण मित्रांनो ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, दोन नंबर पैसा कमवून आणि समाजानं पण त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. कारण पत्रकार हा प्रवाहाच्या विरोधात लढाई लढतो, प्रवाहाच्या विरोधात काम करत असताना बरेच काही कुविचारी लोक त्यांना विरोधात उतरतात. त्या टायमाला चारच माणसं त्याच्या पाठीमागे पाहिजेत आणि समाजाचं पण बांधिलकी आहे. येरोळ येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनानिमित्त जो पत्रकार बांधवांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता, हा अतिशय उत्तमरीतीने हा कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये पत्रकारांचा सत्कार व सर्व तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. खरं तर पत्रकारांचं जीवन हे अतिशय खडतर पद्धतीचं जीवन जगून वेळोवेळी, आत्ताच मगाशी आमच्या पत्रकार बांधवांनी म्हणले की एक सामाजिक सेवेमध्ये खरं तर कुठल्याच पद्धतीचं काहीच मानधन नसताना एक समाजसेवा म्हणून ज्या पद्धतीनं पत्रकारांचं योगदान समाजासाठी असतं हे अतिशय उल्लेखनीय काम त्यांच्यामार्फत होत असतं आणि अशा पद्धतीनं कुठेतरी त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून या ठिकाणी हा सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता. पुन्हा एकदा मी सर्व पत्रकार बांधवांना या आजच्या दिनानिमित्त माझ्याकडून व सर्व माझ्या परिवाराकडून व माझ्या मित्रपरिवाराकडून शुभेच्छा देतो. सर्वात थोडंसं जे काही बिल असेल त्यामध्ये 50% आमच्याकडून सूट दिली जाईल व त्यांना इतरही गोष्टीची काही मदत लागली तर मदत केली जाईल. नवे पर्व म्हणल्यानंतर ओबीसी सर्व म्हणायचं. नवे पर्व ओबीसी सर्व, नवे पर्व ओबीसी सर्व. डॉक्टर बाबासाहेब भारतीय संविधानाचा विजय असो, या देशामधल्या सर्व ओबीसींचा विजय असो. तर आता हा आपला घोषणा घोषणा द्या ना. मोर्चा हा महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारने जे मराठा समाज बांधवांसाठी आरक्षण जाहीर केलेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा हेतू हा मराठा समाज बांधवांना आरक्षण देणे हा नाही, तर मूळ ओबीसी आणि मराठा समाज बांधव यांच्यामध्ये भांडणं कसे लागतील हा सरकारचा दुष्ट हेतू आहे. त्यामुळं या मोर्चाद्वारे आम्ही आज रोजी सरकारचा निषेध करत आहोत. दुसरा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये ओबीसींचे वेगवेगळे आर्थिक महामंडळ आहेत. Prestigious career option for today's youth, but many students fail because maths is the biggest hurdle for MBA aspirants. But this is not the case here. Here maths is easy, very easy, thanks to Mr. Anis Kutty, a true mathematician who has helped more than 1000 students to crack the MBA entrance exams, and more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has shunned Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works.
For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but now after joining Anish classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anish classes. Anish classes, where maths is fun.